नमस्कार गोमंतक टीव्हीचे तुम्हाला सगळ्यांना माझ्या मगाचे होकार. हा दीप्तिका कोडकर गोव्याचे महत्त्वाच्या खबरो घेऊन गोमंतक टुडे या बुलेटिनात सुरुवात करताना सविस्तर खबर पहिली पोहोच मुख्य खबरो. देशात तिसरे फाउट नरेंद्र मोदी पर्व एनडीएच्या वांगणी पक्षांची मोदींच्या नावाचेर मोहर आहे. तराजातलो सोपुतविधी, आता सगळ्यांची नजर खाते वाटपाची. कुडचडे सावड्डेच्या पुलावेल्यान उडी मारिल्ल्या शेल्डे केपेच्या तरणाट्याची सापडली कूड. 24 वरां उपरांत कूड सोदपाक कोस्टल पोलिसांक यश. राज्यात 90,000 फामिलींची वट्टे 83,000 रेशन कार्डां रद्द. सगळ्यात चड साष्टी म्हालात 23,458, सगळ्यात कमी दारबागणे म्हालात 1,258 रेशन कार्डां रद्द. 30 वाडी म्हालात भाजपाची पिचे हाट. पणजे तळगाव भाजपाक सामकी कमी लीड. सांताक्रूज सांतांद्रे काँग्रेसीचो कब्जो. कुमारजू आमदार फळदेसायक धोक्याची घंटा. स्पेशल रिपोर्ट. म्हापशा पोन्ने इमारतींचो काँक्रिटींचा स्लॅब कोसळिल्ल्यान दोगा जखमी. 2 कारींचे आणि 3 दुचाकींचे नुकसान. आणि इंडिया आघाडीत फूट म्हणून विरोधी पक्षांचं चालल्या वावड्यो. 2027 विधानसभा इंडिया आघाडी खालाच. गोंया आपमुखेली अमित पालेकरान केलं स्पष्ट. आता खबरो विस्तारान. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाय आघाडी वतीन सरकार स्थापन करपाच्यो हालचाली नेटान सुरू आसात. दिल्लीच्या पोरण्या संसद घरांत शुक्रारा एनडीएच्या संसदीय पक्षाची बसका झाली. बसकेक भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसयत एनडीए खाला नव्यान वेचून आयिल्ले खासदार हजर आशिल्ले. राजनाथ सिंग आणि भाजप संसदीय मंडळाच्या फुडाऱ्यांच्या पदार नरेंद्र मोदी यांची निवड करची असो प्रस्ताव सादर केला. नितीन गडकरी यांच्या सयत एनडीएतल्या हेर पक्षांनी प्रस्तावाक मंजुरी दितकीर भाजप संसदीय मंडळाच्या फुडाऱ्यांच्या पदार नरेंद्र मोदी यांची निवड झाली. तसेच सरकारची निर्मिती आणि मंत्रालय वाटपाचेरूय हे बसकेत चर्चा झाली. गोयचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, सरांचे तानावडे हे बसकेक हजर आशिले. साथियों, मेरा बहुत सौभाग्य है कि एनडीए के नेता के रूप में आप सब साथियों ने सर्वसम्मति से चुन करके मुझे एक नया दायित्व दिया है और इसके लिए मैं आपका बहुत बहुत आभारी हूं. व्यक्तिगत जीवन में एक मैं जवाबदारी का एहसास करता हूं. जब 2019 में इस सदन में मैं बोल रहा था, आप सबने मुझे नेता के रूप में चुना था और तब मैंने एक बात पर बल दिया था, विश्वास. आज जब आप मुझे फिर से एक बार ये दायित्व देते हैं, इसका मतलब है कि हम दोनों के बीच, हम आपस में विश्वास का सेतु इतना मजबूत है ये अटूट रिश्ता विश्वास की मजबूत धरातल पर है और ये सबसे बड़ी पूंजी होता है. और इसलिए ये पल मेरे लिए भावुक करने वाले भी है और आप सबके प्रति जितना धन्यवाद करूं उतना कम है. कुडचडे सावड्डेच्या पुलावेल्यान उडी मारून आत्महत्या केल्ल्या शेल्डे केपेच्या प्रकल्प गांव देसायची कूड निमणी सापडली. मिरेस्तारा सकाळच्यान ताच्या कुडीची सोद मोहीम सुरू आशिल्ली. 24 वरां उपरांत कोस्टल पोलिसांक ताची कूड सोदपाक यश आयले. कूड सध्या पोस्टमॉर्टमा खातीर हॉस्पिटलांत धाडून दिल्या. फुडलो तपास सुरू आसा. शेल्डे केपेचो हो प्रकल्प गावस देसाय बुधवारा राती 8:30 वरांचेर नायट आवटाक वता म्हणून सांगून घरांतल्यान भायर सरिल्लो. खंय उपरांत तेच राती 2:30 वरांचेर
हा माझो जीव सोपयता असो संदेश आपल्या भावाक धाडून ताणी कुडचडे सावड्डेच्या पुलावयल्यान उडी मारली. या घडणुकेची माहिती त्याच्या पालकांनी पोलिसांक दिल्या उपरांत पोलिसांनी सोद मोहीम सुरू केली. त्यांना त्याची इलेक्ट्रिक बाईक सावड्ड्या पुलाचेर पोलिसांक सापडली. हाच्या वयल्यान प्रकल्प ह्या तरणाट्यान जीव दिलो म्हणून पोलिसांक दुबाव आयिल्लो. उपरांत बिरेस्तारा पुलीस, उजो पालोवपी दळाचे जवान आणि कोस्टल पुलीस ताच्या कुडीचो सोद घेताले. तशेंच ह्या सोद मोहिमेत थळावो आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसायान मदत केली. मात बिरेस्तारा ताची कूड सापडूंक ना. निमणे शुक्रारा सकाळी त्या तरणाट्याची कूड पोलिसांक सापडली. सध्या ताची कूड पोस्टमॉर्टमा खातीर दक्षिण गोंय जिल्हा हॉस्पिटलात धाडल्या. फुडलो तपास सुरू आसा. पयर राती सावन मिसींग आसलेलो प्रकल्प गांव देसाय हेजी कूड जी आसा ही जुवारी न्हंयेक सापडलेली आसा. 24 वरां भितर जे अग्निशामक दल आसात कुडचड्याचे, तशेंच कोस्टल गार्ड आसा, पोलीस आसा कुडचड्या वयले, तांकां यश मेळ्ळें आसा. पयर राती 8:30 नायट आवटा वयता म्हणून हो प्रकल्प जो आसलेलो हो गेल्लो. मागीर तेगेली सकाळी फुडें जी बायक आसलेली इलेक्ट्रीक बायक ती पुलांत सापडलेली सावड्डेच्या, तेन्ना खंय तरी संशय आयिल्लो पोलिसाक की केणें सुसायड केला काय कितें काय म्हणून. मागीर तेजो सोदाचो सुरवात केली आनी आयज तशेंच पोस्टल गार्ड, पोलीस, मागीर अग्निशामक दल आसलेले, तशेंच सांगेचे आमदार, तशेंच मंत्री सुभाष फळदेसाई हे स्वता जावन तेजो सोदाशोधाक मदत केली. आनी आतां 8:30 सुमार सकाळ फुडें तेजी जी कूड आसा ही सापडलेली आसा. आनी तेजी कूड जी आसा ही पोस्टमॉर्टमा खातीर सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जें आसा थंय व्हेल्ली आसा. गोमंतक टीव्ही खातीर गौरी सतरकर. राज्यात वट्टा 90,000 फॅमिलींची रेशन कार्डा रद्द झाल्यात. जे 6 महिन्यांवर रेशन भरनात आणि ज्यांची मिळकत वर्षाक 5 लाखां वयरूय असतात त्यांची रेशन कार्डा रद्द करपाचा आदेश काढिल्लो. जे रेशन कार्ड धारकांनी 6 महिने रेशन घेऊक ना, तसेच ज्यांची मिळकत वर्षाक 5 लाखां वयर असा त्यांची कार्डा रद्द करपाविषयी संबंधित हांची अंमलबजावणी करताना राज्यात 90,000 फॅमिलींची मिळून वट्ट 83,000 रेशन कार्डा रद्द झाल्यात. हे रद्द केले रेशन कार्डांनी अन्नपूर्णा योजनेखालचे ANP 65 कार्डा, PHN 9,865 कार्डा आणि अंत्योदय अन्न योजनेची 665 कार्डांचा आस्पाव असा. 5 लाखां वयर येण्यावेळीची फोंड्या हांगासर 2,569, सत्तरीत 2,363 जाल्यार सांग्यार 547 आणि धारबांदोड्यात 389 रेशन कार्डां रद्द झाल्यात. आता पळोवया तालुकानिहाय रद्द केल्ल्या रेशन कार्डांची आकडेवारी. पेडणे तालुक्यात 3,790 रेशन कार्डां रद्द. बार्देस तालुक्यात 13,408 रेशन कार्डां रद्द. दिवचल तालुक्यात 5,358 रेशन कार्डां रद्द. सत्तरी तालुक्यात 4,396 कार्डां रद्द. तिसवाडी तालुक्यात 12,971 रेशन कार्डां रद्द. फोंड्या तालुक्यात 10,361 रेशन कार्डां रद्द. मुरगाव तालुक्यात 8,909 रेशन कार्डां रद्द. साष्टी तालुक्यात 23,458 कार्डां रद्द. धारबांदोडा तालुक्यात 1,258 रेशन कार्डां रद्द. केपे तालुक्यात 5,083 रेशन कार्डां रद्द. सांगे हांगासर 2,338 रेशन कार्डां रद्द. काणकोण हांगासर 3,232 रेशन कार्डां रद्द. रेशन कार्डां रद्द झाल्याची ही आकडेवारी 2024 मेरेनची. ही प्रक्रिया चालूच उरतली. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. लोकसभा वेंचणुकेंत 30 वाडी म्हालांत भाजपाची मोठी पिछेहाट. सांताक्रूज मतदारसंघात तर काँग्रेसीक आघाडी, ताळगांवय काँग्रेसीन बरी मतां काढल्यात. कुमारजुवा भाजपाक सामकी कमी लीड, पळोवया हो स्पेशल रिपोर्ट. 30 वाडी म्हालांत लोकसभा वेंचणुकेंत भाजपाची पिछेहाट. पणजीत, ताळगांव, सांत आंद्रे, सांताक्रूज, कुमारजुवा अशे 5 मतदारसंघांचो 30 वाडी म्हालांत आस्पाव जाता. पणजे हो तर भाजपाचो बाले किल्लो. आदले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी रक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे मतदारसंघातल्यान सेगीत वेचून येताले. उपरांत थंय बाबुशांत एंट्री केली. ह्या लोकसभा वेंचणुकेंत पणजे भाजपाक फकत 2,051 मतांची आघाडी मेळपाक शक्य जाला. दुसरो 30 वाडीतलो महत्वाचो मतदारसंघ म्हणल्यार ताळगांव. ताळगांव मतदारसंघात भाजपाक फकत 1,536 मतांची आघाडी. ताळगांव भाजपाक 10,810 मतां जाल्यार काँग्रेसीक वट्ट 9,274 मतां पडल्यात. ताळगांवांत ना काँग्रेसीचे संघटन ना कार्य, तरीकून तांकां मेळिल्ल्या मतांचो आंकडो हो मोठो आसा. तिसरो मतदारसंघ सांताक्रूज. सांताक्रूज मतदारसंघात काँग्रेसीक 2,216 मतांची आघाडी. उपरांत तिसरो मतदारसंघ सांत आंद्रे. सांत आंद्रे मतदारसंघात आरजीचो विरेश बोरकर आमदार.
थंय काँग्रेसीक 76 मतांची आघाडी, भाजप आणि आरजी सांतांद्रे मतदारसंघात फाटी, निमणो मतदारसंघ उरता तो कुंभरजुवा। कुंभरजुवा मतदारसंघात भाजपाक फकत 1323 मतांची आघाडी, आरजीन थंय 2308 मतां काढल्यात। पणजी मतदारसंघात भाजपाक 8108 जाल्यार काँग्रेसीक 6057 मतां, भाजपाक फकत 2051 मतांची आघाडी। ताळगाव मतदारसंघात भाजपाक 10810 जाल्यार काँग्रेसीक 9274 मतां, भाजपाक फकत 1536 मतांची आघाडी। सांताक्रूज मतदारसंघात भाजपाक 8472 मतां जाल्यार काँग्रेसीक 10688 मतां, काँग्रेसीक वट्ट 2216 मतांची आघाडी। कुंभरजुवा मतदारसंघात भाजपाक 9307 जाल्यार काँग्रेसीक 7984 मतां, भाजपाक फकत 1323 मतांची आघाडी। कुंभरजुवा मतदारसंघात आरजीक बरो प्रतिसाद मेळटा, 2308 मतां पडल्यात। लोकसभा आणि विधानसभेक मतांचे मुद्दे आणि वोटिंग पॅटर्न वेगळो असता। असे जरी असले तरी ते मतदारांनी हातूतल्यान बोध घेऊन विधानसभे खातीर मोर्चा बांधणी करप हे शाणेपणाचे लक्षण। पणजे आणि ताळगावचे बाबतीत विचार करीत जाल्यार विधानसभे खातीर थंय बाबूश फॅक्टरूच प्रबळ असा। मात पणजे आता बाबूशाक उत्पल पर्रीकराचे आव्हान तयार जावपाक लागला। दुसरे वटेन सांताक्रूज लोकांनी भाजपाक आयात आमदार रुदोल्फ आट कौल दीत फाटले विधानसभे प्रमाण ह्याय लोकसभेक काँग्रेसीकूत कौल दिला। आता फुडले विधानसभेत जर मतदारांचो कौल असोच उरलो जाल्यार रुदोल्फा खातीर ही धोक्याची घटना ठरू येता। सांतांद्रे मतदारसंघात लोकांनी लोकसभे खातीर आरजी कौल दिलो ना, थंय आरजीचो विरेश बोरकर आमदार, निमणो मतदारसंघ कुंभरजुवा। ह्या मतदारसंघाचो आमदार राजेश फळदेसाय खातीर लोकसभेत पडिल्ले मतांचे निराशकारक चित्र फळदेसाय श्रीपाद भाऊक मोठ्या मताधिक्य दिवपाचो वल्गना करतालो त्यो पोकी थारल्यात। राजेश फळदेसायक फुडल्या विधानसभे खातीर आता सावनूच ह्या लोकसभेचे सिग्नल घेऊन कुंभरजुवा नेटान कामांक सुरुवात करची पडटली। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही। आता एक धक्कादायक बातमी, तळीवाडा म्हापशा आदल्या इमारतीचो काँक्रीट स्लॅब कोसळून दोग जाण जखमी झाल्यात, जाल्यार दोन कारींचे आणि 3 दुचाकींचे मोठे लुकसान झाला। तळीवाडा म्हापशा 50 वर्षा आदल्या इमारतीचो काँक्रिटाचो स्लॅब कोसळून दोग जाण जखमी झाल्यात, जाल्यार 2 कारींचे आणि 3 दुचाकींचे मोठे लुकसान झाले। ह्या घडणुकेची माहिती थळाव्यांनी उजो पालोवपी दळाक दिल्या उपरांत उजो पालोवपी दळाच्या जवानांनी घडणूक थळार वचून कोसळिल्ल्या स्लॅबाचे कुडके कुशीक काढले। खूप वर्षा आदली इमारत आशिल्ल्या कारणान ती अत्यंत धोकादायक स्थितीन असा, देखून लोकांनी इमारतीच्या सकयल गाडयो पार्क करच्यो न्हय म्हणून उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यांनी सांगले। आता सकाळी 12:18 कॉल आले, तुरंत आमची गाडी टर्नआउट केली आम्ही। आमचे ड्रायव्हर ऑपरेटर श्री कांबळे बऱ्याच बेगीन फास जाता दिले, तो घेऊन येतो गाडी वाडेर आमचं ऑक्सिजन मात्र मेळ्ळे, तरी पण लोकांनी आमकां बरी हेल्प केली गाडये सायडी काढपाक। येयले आम्ही भितर, भितर येऊन पळयता जाल्यार हांगा 2 गाडये हांगा भितर फसलेले, स्लॅब जो पडलेलो वयले 2 गाडये आसले आणि 2 स्कूटरी आसले, सायडीच्यान ते डॅमेज झाला। आम्ही वयर वचून पळयलं जाल्यार ते कट करपाक मेळटा काय ना ते पळयलें, आणि वयर वचून गेले, आमचे स्पेशल इक्विपमेंट आसा आमचे हायड्रॉलीक, ते हायड्रॉलीक घेऊन आम्ही वयर गेले। वयर वयता जाल्यार ते बी आमकां वयर रावपाक ते डेंजर आशिल्ले, तुम्ही पळयता सारकी सारकी हें जाल्या डिस्ट्रॉय जाल्ली आसा दिसी। सो वयर वचून आमच्या फायर फायटर जे आसा तेणी आपले रिस्क घेवन वयर वचून ते आराम आसा ते शिकल्ले आसले, ते कट केले, हायड्रॉलीक कटर यूज करून ते कट केले। कट केल्या उपरांत ते आम्ही सकयल वडोवन ते क्लियर केला। आता एक स्लॅब उरला कट करपाचो, सो ते वयर रावत जर न्हय आमी जाल्यार ते आमी पडपाची शक्यता आसल्या कारणान हांवें म्युनिसिपालिटीच्या मेंबराक कावन्सिलर जो आसा कांदोळकर ताका रिक्वेस्ट केला आनी PSI रिक्वेस्ट केला की आमकां एक ते JCP अरेंज कर, त्या JCP बकेटान रावून हांव ते कट करूंक शकता। सध्या बिल्डिंगची परिस्थिती कशी तरेन आसा सर?
हांवें आतां दिसता जाल्यार ती बिल्डींग खूब जुनी आसा. तिचे स्लॅब्स बी सिमेंटाचे स्लॅब जे आसा ते पडलेले आसा वयल्यान. सो आनी एक तुजो भाग जो आसा तो सारको वेरी डेंजरस आसा. सो म्हाजी रिक्वेस्ट आसा लोकांक जे कोण कामां येता जावं जे बिजनस करता तेंच्यांनी हे सायडीच्यान आपले गाडये जावं हे सायडीच्यान वचून. मजगती ही इमारत धोकादायक स्थितीन आसा म्हण 2018 पालिकेक पत्र बरयल्ले, पूण आजून मेरेन म्हापशा पालिकेन ताचेर कांयच कारवाय करूंक ना म्हण इमारतीचो धनी पुरुषोत्तम कोसकार सांगता. 2018 आमी मुख्यमंत्री बरोवन दिल्लेले की बिल्डींग म्हण डेंजर आसा ते भाडे करून नोटीस काडचे आनी भायर काडचे. म्हणजे फाटीन एक्शन घेवंक ना ही जाग तुमकां एक कॉपी आसा तुमकां जाग तुमी सर्क्युलेट करूं शकता. 2018 पासून आमी कंटिन्यूस फॉलोअप करता बिल्डींग डेंजर आसा कोणाकूच पडलेलें नासले आनी भाडे करून सोडूंक तयार ना आनी कांय ना सगळे प्रॉब्लम आसा. तेजे परत फॉलोअप घेतले तुम्ही वचून फॉलोअप करताले आमी दिसताले म्हणजे म्हणटा बाबा कितें हेजे बाबा कितें नोटिसी काडिना कितें फॉलो कितें आन्सर येतलो काडया 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 वांगडा वांगडाच म्हापशाच्यो अश्यो खूब धायक बिल्डींग आसा तांकां बरोबर काडटले आमी अशें आमी सांगलेले आसा तेन्ना लॅटर आसा तेंचे 2018 पासून लागले फाटी. लास्ट केन्ना केल्ले आमचे एक शॉप आसले आमी 2019 पासून बंद कित्याक ते बिल्डींग म्हणजे केन्नाय पळोवंक शकता म्हणून आमी बंद करून आमी दुसऱ्या शॉपार शिकता. सो आता तुम्ही ब्लेम कोणाक करता हितून कोणाक करतले कोणाक काय ना साधारण किती वर्ष आली बिल्डींग काय ना म्हणजे एक 50-55 वर्षात. गोमंतक टीव्ही खातीर म्हापशेच्या स्नेहा असोटीकार. दिल्ली आणि पंजाबात आप आणि काँग्रेस वेगवेगळे वेचणूक लढयतात, मात गोयच्या इंडिया आघाडीक कसलोच धोको ना. लोकसभा वेचणुकांक लागून भाजपात फूट पडल्या, देखून विरोधी पक्ष इंडिया आघाडी मदीं फूट पडल्या अशी वावडी पसरायता अशें गोंय आपाचे मुखेली अमित पालेकर हांणी सांगले. 2027 विधानसभा वेचणुकेंत इंडिया आघाडी एकठांय जावन लढयतले अशें तांणी ह्या वेळार उलोवप केले. आणि पंजाब इवन हे इलेक्शन पंजाबात आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षान वेगळे इंडिपेंडंटली लढले. इवन द वी आर पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. इंडिया अलायन्स आणि जे दिल्ली आणि पंजाबचे जे पर्टिक्युलरली त्यांचे जे लोकल लिडरशीप असा जे लोकल कॅडर असा दे आर व्हेरी क्लिअर दॅट दे वॉन्ट टू फाईट दीस इलेक्शन इंडिपेंडंटली. पण हाजो अर्थ इंडिया अलायन्सा खंय तेडो गेला अशें ना. देर इज नो क्रॅक इन इंडिया अलायन्स. एज फार एज गोवा इज कन्सर्न वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ इंडिया अलायन्स. इनफॅक्ट आम्ही आज सांची प्रेस कॉन्फरन्स दवरलाय ऑन दीस इशू वीच इज कम अप अँड वीच इज विल क्वेश्चन. अँड आम्ही वेगवेगळे तरेनी रुमर्स आज बीजेपी भितरल्या कारणान काय रुमर्स ते स्प्रेड करपाक लागल्या. बट ऑफकोर्स काँग्रेसचे कार्डर 50-60 वर्षाचे असा. वी आर अ यंग पार्टी. वी आर 10-12 इयर्स ओल्ड. आमचं कार्डर इज 10-12 इयर्स ओल्ड. बट वी आर व्हेरी स्ट्रॉंग एज इन टर्म्स ऑफ आवर कॅडर इन दिल्ली अँड पंजाबान जे आमचे आता कार्य असा ते ताका लागून सी वी हॅव टू अंडरस्टँड वन थिंग इज दॅट वी हॅव टू ऑल्सो रिस्पेक्ट दी सेंटिमेंट्स ऑफ द लोकल लिडरशीप देर वेर पीपल आर वर्कींग इंडिपेंडंट ऑफ इच अदर. गोंयातच तीच परिस्थिती काँग्रेस आणि आमची आशिल्ली. पण वी हॅव मस्ड अर सेल्फ व्हेरी वेल वेन इट कम्स टू दीस कॉयलिशन. आणि आम्ही रिझल्टान पळले, रिझल्ट हांगा झालो तातल्यान आम्ही पळले की हाव द टीम्स हॅव वर्क टुगेदर. सो आय थिंक देर इज नथींग टू वरी एज फार एज गोवा इज कन्सर्न. आजूय सांगता हांव परत 2027 इंडिया अलायन्स एज इंडिया अलायन्स वील गो टुगेदर. आणि 30% आज बरोवन घेऊन 30%. ना म्हाका खंयच कसलोच प्रॉब्लेम येतलो दिसना. कांय गजालीन कॉम्प्रोमायजीस आमकां करचे पडटले, कांय गजालीन कॉम्प्रोमायजीस काँग्रेस पक्षाक करचे पडटले, गोवा फॉरवर्डाक करची पडटली, एनसीपीक करची पडटली, जे घटक आसा शिवसेना सगळ्यांक खंय ना खंय तरी कॉम्प्रोमायजीस करच्यो पडटल्यो. आनी त्यो कॉम्प्रोमायज आमी बरे रितीन करतले. आय डोंट थिंक इट्स अ फॅमिली मॅटर, इट्स अ मॅटर ऑफ फॅमिली ऑफ इंडिया अलायन्स. आनी वी आर गोईंग टू रिझॉल्व इट अमंग आवर सेल्फ इवन इफ देर इज सीम्स टू बी अ प्रॉब्लेम. बट आय डोंट सी अर इज अ प्रॉब्लम. म्हापशा गणेशपुरी वाठारात 2 तरणाट्यांचेर जाल्ल्या हल्ल्या प्रकरणात 3 दुबावीत फरार आशिल्ले. तांकां बिरेस्तारा म्हापशा पुलिशेन अटक केले, उपरांत JMFC कोर्टांत जाल्ल्या सुनावणेंत 6 दिसांची पुलीस बंदखण दिल्या. ह्या प्रकरणांतलो एकलो दुबावीत फरार आसा. म्हापशा पुलिसांचो फुडलो तपास सुरू आसा. म्हापसा गणेशपुरी हांगासर दोगादोरांचे खुणी हल्ल्या प्रकरणात जो विक्टीम आसा अहमद देवडी आनी संदेश साळकर हाचेर जो
चौघा जणांनी असॉल्ट केल्लो त्या संदर्भात म्हापसा पोलिसांनी फाटल्या दिसांनी तिघा जणांक अटक करून बीएमएफसी पोर्टल प्रोड्यूस केल्यानंतर त्यांना 7 दिवसांचा रिमांड दिला. या केसीच्या संदर्भात आणि तिघा जण जे आशिले एब्सकॉन्डिंग त्यांना काल म्हापसा पोलिसांनी रातच्या वेळार या तिघा जणांक अरेस्ट करून आयज जीएमएफसी पोर्टल प्रोड्यूस केले आणि त्यांना 6 दिवसांचा पोलीस रिमांड दिला असा. या सगळ्या केसीन जो मेन अक्यूज असा तो सगळ्या एक जो जो एक अक्यूज असा तो एब्सकॉन्डिंग असा. आता मेरेन म्हापसा पोलिसांनी 6 अक्यूजांक ह्या केसी फाटल्यान अरेस्ट केल्ले आसा. जसजशी अपडेट ह्या केसी फाटल्यान मेळत रावतली तशी अपडेट आम्ही गोमंतक टीव्हीच्या माध्यमातल्यान तुमच्या मेरेन पावत रावतल्यान. हांव गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर स्टेफन असेल. मणगाव एचजीपीडीए नुस्ते बाजारा कडेन कोयराची समस्या दिसान दीस वाढतच असा. हळशी कवण्या कोयराक लागून या वाठारांत गंभीर दुयेंसां पातळपाची शक्यताय उपरासल्या. जायते फावटी कागाळी करून लेगीत पालिका कांयच काना मनार घेना म्हणून लोकांनी तिडक उक्तायल्या. मडगाव एसजीपीडीए घाऊक नुस्ते बाजारा कडेन दिसान दीस वाढपी ह्या कोयराक लागून हो बाजार काय गटार हे कळपाक मार्ग ना. फाटले कांय दिसा आदी एसजीपीडीए नुस्त्या बाजारा लागसर थर्माकोल आणि कोयराचे ढीक शेतांनी उडोवन शेतांचेर अतिक्रमणां जावपाक लागला असो हुस्को लोकांनी उक्तायल्लो. कांय म्हयन्या आदी काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी एसजीपीडीए नुस्ते बाजारा कडेन वाढपी हळशीक कोयराचेर नियंत्रण हाडचे म्हणून आवाज काढिल्लो आणि ताचेर जिल्हो अधिकाऱ्यान हो वाठार नितळ दवरूपाचो आदेश लेगीत दिल्लो. मात दिसान दीस ह्या परिसरात हळशी कावण्या कोयरात वाढ जायत आसा. थर्माकोलाच्या कोयरा सयत गरवांचे सापळे लेगीत ह्या कोयरान आता सापडपाक लागल्यात. ताका लागून ह्या वाठारांत गंभीर दुयेंसां पातळपाची शक्यताय आसा. It's a dangerous situation. He loves, it is a matter of shame. We condemn this kind of delays. And the SGPD office is here. The collectorate office is here. It's 1 kilometer, it's 2 kilometer. And even the collector or the municipality have failed to do their basic duties. Garbage is here. So people are here. They are here. They are here. थंयच बुरशेपणां जाल्लीं आसात. हें इतलें सुंदर मार्केट केल्लें आज त्या मार्केटाची अवस्था पयली जाल्यार इट इज अ मॅटर ऑफ शेम. कट्टेन नाक बुडून जीव दिवपाचो. हाल्या तर पावस आयलो तर डेंगू हे जातलो तुम्ही तयार रावात लोकांक सांगतात. हेच म्हणजे पण मास आसा स्केलेटन बी थंय पासून उडयल्या. मागीर सुणी माजरां थंय उडयल्या. म्हणजे आमचे कोण हांव नको कोण हँडल करता तो आम्ही सध्या असा मडगावच्या एसजीपीडीए रिटेल फिश मार्केटात भितर आणि हो दक्षिण गोंयचा एक मुख्य बाजारपेठ म्हणल्यार जाता. काणकोण ते सांगे आणि मडगाव केपे मडगाव आणि आजूबाजूचे कुंकळे सगळे लोक हांगा येतात. हो एक 1 पॉईंट सेंटर. तुका भाजी नुस्तें चिकन मटन बीफ सगळे तरेचे माल तुका मेळटा. आणि हांची जर परिस्थिती पयली जाल्यार एकदम बिकट असा. काही महिन्या फाटी काँग्रेस पार्टीचे काही लिडरांनी दक्षिण गोयच्या कलेक्टराक एक मेमोरंडम दिले आणि ताच्या नंतर कलेक्टरान हांगा एक ऑर्डर काढली की हो मार्केट निवळ दवरात. पण आज जर आमची परिस्थिती पहिली जाल्यार एकदम तिकट असा. हांगा थर्माकोलाच्यो राशी पडल्यात आणि ह्यो राशी आता शेतात पावपाक लागल्यात. त्याचबरोबर आता आमकां दिसून आयला की हांगा मेल्ल्या जनावरांची मारिल्ल्या जनावरांची हांगा जे जनावरां मारतात त्या जनावरांची हाडां डायरेक्ट करून ती शेतांत उडयतात आणि हाका लागून रोगराई पसरपाची चान्सीस चड आसात. म्हणजे त्या हातूंत बसून जीव बसून ताजेर ते पसरपाक शकतात अशी परिस्थिती आसा. आणि काही दिसांनी पावस सुरू जातलो मागीर कांय करपा ना. ऑलरेडी हांगा डेंग्यूच्यो केसी वाडिल्ल्यो आसात. सो आमी रिक्वेस्ट करतात की बेगींतल्या बेगीन हो कचरो काडचो आणि हांगा जे कोण डंप करतात तांकां फायन मारची तांचेर कारवाई करची आणि हांगा डंपींग करपाचें बंद करचें. गोमंतक टीव्ही खातीर मडगांवच्यान हांव गौरव गोगुळकर. गावकोण वाठारात देवेंद्र गावकर या तरणाट्याचेर झाल्या जीवगण हल्ल्या प्रकरणात कांता बेतकेकर आणि महादेव गावणे या दोघांय दुबावितांक जिल्हा सत्र न्यायालयात 5 दिवसांची पोलीस बंदखण दिली. कुण्या पोलिसांचा फुडलो तपास सुरू असा. काल जो धारबांदोडा गावकोणी हल्ला झाला ते हल्लेखोर कांता बेतकेकर आणि महादेव गावडे यांना काल राती कुळी पोलिसांनी अटक केली आणि त्यांना आज सांग्यार जिल्हा सत्र न्यायालयात
रिमांडा खातीर येल्ले आसा तेंकां येल्ले तेन्ना तेंकां 5 दिसांचो रिमांड मारलेलो आसा. पोलीस कोठडी हो रिमांड तेंकां मारलेलो आसा. जे तेणी हल्लो करपाक जी वापरलेले काम जावं आनी बाकीच्यो कितें इतर वस्तू त्यो सोदून काडपा खातीर तेका रिमांड घेतलेलो आसा अशें पोलिसांनी कळीत केल्लें आसा. जेन्ना हो देवेंद्र गांवकर हे जे हातीक मार लागलेलो तेका सकाळीं बांबोळे रिफर केल्लो आनी ऑपरेशना खातीर तेका व्हेल्लो अशेंय आमकां पोलिसांनी सांगलेलें आसा. गोमंतक टी व्ही खातीर पुणेच्यान एकनाथ खेडेकर. गोमंतक टी व्ही बुलेटिनांत सोंपता हांव दिप्ती. तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टी व्ही.